कालची रात्र बॉलिवूडमधल्या तारकांची मांदियाळी एकत्र जमली होती ती स्टारडस्ट अवॉर्डसाठी. यंदा सुद्धा या सोहळ्यामध्ये स्टार्सनी त्यांच्या परफॉर्मन्सनी अनोखे रंग भरलेत. बॉलिवूडमधल्या या अनेक स्टार्सनी रेड कार्पेटवर वॉक घेत या सोहळ्याला हजेरी लावली. पण सगळ्यांनाच उत्सुकता होती ती यावर्षीचे अवॉर्ड्स कुणाला मिळतील याची. यावर्षी बिग बी अमिताभ बच्चन यांना त्यांच्या पिंक या सिनेमातल्या भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे. तर अभिनेत्री अनुष्का शर्माला तिच्या सुलतान आणि ॲदिल है मुश्किल या सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे. प्रियंका चोप्राला ग्लोबल आयकॉन ऑफ द इयरचा विशेष पुरस्कार देण्यात आला आणि या सोहळ्यासाठी वेळात वेळ काढून तिनं खास हजेरीही लावली होती. Well, I honestly don't think I deserve to win this year. There are superior performances. You know, Amit Ji hai, Salman Khan hai, Sushant hai. They all have done some wonderful performances this year and they are more deserving than I am. But I'm performing this year, so I'm very excited. Plus, my father is winning an award, which means a lot to me, for Kapoor and Sons. So I'm really looking forward to that. I know, na? Sab shock ho gaye ki ye main kahan se aa gayi. Actually, I landed yesterday. और आज मैंने कॉफ़ी विद करण की भी शूटिंग की और स्टारडस्ट अवार्ड्स भी थे. सो आई हैड टू कम. परिणीति एक मेरे लिए सरप्राइज ट्रिब्यूट दे रही है. सो आई वांटेड टू कम एंड सी दैट. एंड मैंने इंडियन रेड कार्पेट्स इतने सालों से इतने दिनों से नहीं किए. मुझे लग रहा है कि मैं बड़ी एक्साइटेड थी इंडियन कपड़े पहन के एक रेड कार्पेट में आने के लिए. वेल आई एम जस्ट होपिंग दैट एवरीबॉडी रियली डिजर्व्स विन्स दीस अवार्ड्स बिकॉज़ आई नो फॉर अ फैक्ट दैट दीस अवार्ड फंक्शंस एक्चुअली make actors feel validated, feel good about what they've done all throughout the year. So I think it's a great night and I really wish all the best to all the nominees and congratulations to everybody's won awards tonight.